बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे शासकीय कर्मचाऱ्यांना लागू केलेल्या ड्रेस कोड संदर्भातील. शासकीय कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड लागू करण्यात आलेला आहे. राज्य सरकारनं ड्रेस कोडचे निर्देश आता जाहीर केले. तर गडद आणि चित्रविचित्र कपडे घालण्यास बंदी घालण्यात आली आहे. नक्षीकाम असलेले कपडे जीन्स टी शर्ट घालून सरकारी ऑफिसमध्ये येण्यास बंदी असणार आहे. तर शुक्रवारी खादी कपड्याचा पेहराव करावा तर शासकीय कार्यालयात स्लीपर वापरासही मनाई करण्यात आली आहे. ड्रेस कोडचे हे नियम कंत्राटी कर्मचाऱ्यांना देखील लागू असणार आहेत. सरकारच्या या निर्णयासंदर्भामध्ये कर्मचाऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी राजू सनावणे यांनी. मंत्रालयीन अधिकारी कर्मचारी संघटनेला नेमकं काय मत आहे जाणून घेणार आहोत. विष्णू पटेल आपल्यासोबत आहेत. काय सांगाल जो जी आर आलेला आहे, जे नियम घालून दिलेले आहेत, इथून पुढे शासकीय कार्यालयामध्ये जीन्स टी शर्ट चालणार नाही आहे? शासकीय अधिकारी कर्मचारी जो आहे तो खरोखर ड्रेस कोडमध्ये येतो आहे. म्हणजे आम्हालाही राज्याचं प्रतिनिधित्व करायचं असतं शासनाचं. आम्ही चांगल्या कपड्यात असलं पाहिजे, स्वच्छ कपडे घातले पाहिजेत, हे आम्हालाही कळतं. परंतु हल्ली काय झालं की कंत्राट बेसिसवर जे गव्हर्नमेंटने नेमलेले आहेत लोकं कर्मचारी अधिकारी, त्यामध्ये ज्याचा ज्याला आमचा विरोध आहे संघटनांचा, अशा लोकांचा ड्रेस कोड पाहता आम्हालाही वाईट वाटतं की खरोखर असा ड्रेस कोड नसावा. म्हणून शासनाने परिपत्र काढलं ते योग्यच आहे, रास्त आहे, आमचा त्याला पाठिंबा आहे. शासनाने जे काही निर्णय घेतलाय त्याचं आम्ही स्वागत करतो आणि त्यांनी जे घेतलेला निर्णय खूप योग्य आहे. पण मुळात शासकीय कर्मचाऱ्यांसाठी असा जी आर काढण्याची परिपत्र काढण्याची वेळ का आली शासन? तर सरांनी सांगितल्याप्रमाणे कंत्राटी पद्धतीवर ज्या नेमणूक करतात त्यांनी हा ड्रेस कोड असा हे केल्यामुळे शासनावर अशी म्हणजे आली की त्यानं असा जी आर काढावा लागला. जे रेग्युलर शासकीय कर्मचारी रेग्युलर शासकीय पोशाख परिधान करतात, जे कंत्राटी पदावर नियुक्त झालेले नवीन काही कर्मचारी विशेषतः महिला त्या पोशाख परिधान करताना शासकीय तत्वांचं पालन करताना आढळत नाहीत, त्यामुळे त्यांना परिपत्रक काढण्याची आवश्यकता भासली. कॅमेरामन नितीन बोदारे, सर, साम टीव्ही, मुंबई.